गुड मॉर्निंग गाईज. आता आपण तयार होऊन चाललो आहे सातारला. यावेळेस मी काही पोस्ट नाही टाकणार आहे एपीवरती, कारण माझा फोन जो आहे, फोनचा माझा डिस्प्ले, इथे तुम्हाला डिस्प्ले व्यवस्थित दिसत असेल, पण अर्धा डिस्प्ले माझा चालत नाही, माहीत नाही काय झालं फोनसोबत. सो आता आपण चाललो आहे सातारला आणि आपली एंजल ऑल सेट आहे. काल जे पेंडिंग याचं काम होतं, जे चेन्स पॉकेट वगैरे गेलेलं, खूप आवाज करत होती, ते पूर्ण चेंज केलेलं आहे. सो आता आपण कामं ठेवलं आहे. माझा भाऊ आहे, त्याला पिक करण्यासाठी आलो आहे, योगेशचाच वेट करतो आता. सो खूप फरक असतो तुम्ही सोलो ट्रॅव्हल करताना आणि कोणाला तरी सोबत ट्रॅव्हलिंग करताना, कारण जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हल करता तेव्हा नॉनस्टॉप तुम्ही कंटिन्यू राईड करत राहता, आणि जर कोणी तुमच्यासोबत आला, तुमचा टाइमपास झालाच म्हणून समजा, आणि तोच होतो आता. मगासपासून मी वाट बघत थांबलो होते आणि अजून तो आला नाही. ॲक्च्युली मी मानकुरवरून आलो, तो कामोड्यामध्ये राहतो. सो कामोड्यामध्ये पिक करतो मी त्याला आता, बघू कधी येतो आहे. आणि हे त्याचं नेहमीच आहे, योगेश जरा तू व्हिडिओ बघत असेल तर नेक्स्ट टाइम प्लीज टायमिंगवरती येत जा, कारण खूप वाट बघायला लावतो तो आम्हाला नेहमी. अजून नाही आला, त्याला फोन केला आता अर्धा तासापूर्वी, तो 5 मिनिट बोललेला. आला आला, फायनली आला. या साहेब, या कुठल्या वाटण्याची गप्पा मारत बसते. सो काय 546, अय्या पेट्रोल संपलं. काल फुल केलेली यार मी टाकी, कुठे कुठे गेलो मी यार, ॲव्हरेज बस. आतापर्यंत पेट्रोल पंपावरती जावं लागेल पेट्रोल टाकायला, कारण एकदम लो फ्युल दाखवायला लागलं अचानक. पनवेलमध्येच पेट्रोल भरतोय, कारण आधीमध्ये कुठे पॉवर भेटणार, आधीमध्ये कुठे पॉवरचं पेट्रोल भेटणार नाही आणि मी शक्यतो पॉवरच टाकतो. आपण एच पीला आलो, पॉवर 77 आउट ऑफ ऑर्डर. पॉवर पॉवर आगे किती मिळेगा, घ्या शाबास. एवढ्या मोठ्या पंपावर पॉवरचं पेट्रोल नाही, पॉवरच्या पेट्रोलसाठी नेहमी स्ट्रगल करावा लागतो. सो म्हणून मी मुंबईतूनच फुल करून जातो, पण सध्या मुंबईमध्ये सुद्धा नाही आहे पॉवर. सो बाजूला कोणता पेट्रोल पंप आता इथूनच करे. शाळेभोवती तळे साचून सुट्टी अंग ग कंटेनर पॉवर झाले आहे. बघ ना, स्पीड स्पीड स्पीड, इथे स्पीड टाकावं लागेल आपल्याला 77. क्या वा, आ रही की नाही पेट्रोल उसमें से. अरे फुल हो गया भाई. हाँ बस कर बस कर, फिर मत ओवरफ्लो मत कर इसका, फटाफट बिल बना के. अरे ओवरफ्लो मत कर, गोली मारेगा क्या उसमें. चला सका सकाळी भारी म्हणून भेटला. हाँ हाँ बिल बना बिल बना, जितने का है उतने का बना, कंपनी में नहीं है. तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल या कुठे रोड ट्रिपला जात असाल तर तुम्ही असे बिल वगैरे कलेक्ट करा, आणि शेवटी तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला त्या ट्रिपसाठी किती खर्च आला, त्यानुसार तुम्ही कोणाला सजेस्ट करू शकता. सो हे मी नेहमी करतो. आणि मी या व्हिडिओपासून, व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला माझ्या ट्रिपचा एक्सपेन्स शेअर करत जाईल की मला त्या ट्रिपला किती खर्च आला. तो जाऊया निघू. एच पीमध्ये पॉवरचं पेट्रोल नाही भेटलं, भारत पेट्रोलियममध्ये आत्ता स्पीडचं पेट्रोल टाकून आता मी स्पीडनी जाणार आहे. भूम भूम दगड काढतोच होगी जरा साईडला, कारण बाईकवाला एखादा आला ना खूप बाईकचा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो यार. आणि
सो तुम्हाला कधी रस्त्यामध्ये असा दगड भेटला तर 2 मिनिट वेळ काढून थांबा आणि आपल्या बायकर फ्रेंडसाठी तो तुम्ही दगड हटवू शकता. तर मित्रांनो, लोणावळ्याला पोचलो. आता हा फेमस पॉईंट आहे HPचा पेट्रोल पंप. म्हणजे आम्हाला कुठे थांबायचं असेल तर हा मी पॉईंट सांगतो की आपण पेट्रोल पंपाजवळ थांबलो आहे, त्यामुळे कुठेही असेल तर आम्ही इथे लगेच भेटून जातो. लकीली हा स्टॉल आम्हाला मिळाला. या स्टॉल तुम्हाला एनी टाईम इथे लोणावळ्यामध्ये ओपन मिळतात. हाही स्टॉल आम्हाला आता ओपन मिळाला. सो इथे भुर्जी आणि मॅगीमध्ये कन्फ्युजन होऊन आम्ही आता भुर्जी ऑर्डर केली. चला आता भुर्जी तयार होते आपली. आणि तुम्हाला एक बोलायचं राहून गेलं. हॅपी दिवाळी बिलेटेड, कारण तुम्ही हा व्हिडिओ दिवाळी नंतर बघत असाल. ऍक्च्युली आज दिवाळी आहे आणि व्हिडिओ तुम्हाला मेबी नेक्स्ट वीक मध्ये बघायला मिळेल, कारण दिवाळीचे 4 दिवस सुट्टी आले. सो आमच्यासारखे जे ट्रॅव्हलर असतात ते याच गोष्टी वाट बघत असतात की जॉईंट सुट्टी कधी मिळते. सो त्या सुट्टीमध्ये काही ना काहीतरी प्लॅन करून आम्ही घराच्या बाहेर पडू. सो लकीली दिवाळीची सुट्टी 3 दिवस असते आणि संडे असल्यामुळे ती 4 दिवस झालेले. अशा दिवशी आम्ही घरी कसं राहणार ना. सो आम्ही निघालो सातारला आमच्या गावी. बऱ्याच कंप्लेंट येतात मला की तू तुमच्या रिलेटिव्हला म्हणजे नातेवाईकांना भेटत नाही. सो यावेळेस मी सगळ्यांना जाऊन भेटणार आहे. चला, ही काही जी दिवाळीतली खास राईड आहे ती मी माझ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी करतोय. तू मी पण तू पण नाही भेटत. सो चला भुर्जी खाऊ आणि भेटू तुम्हाला. भुर्जी खाल्ल्यानंतर पाव गरम करून दिला ना दा झाला. भुर्जी नाश्ता करायला मलाच बोलवलं. आपल्या गाण्याने फक्त बघावंच वाटतं ना रे. काय भुर्जी आहे रे भाऊ, बेस्ट बघ. मावशी भुर्जी छान झाली. खूप छान झाली. लोणावळ्यामध्ये थंडी आहे. तुम्हाला सावध राहावं लागेल, कारण गाववाले आहेत. इथे तुम्हाला नेहमी सावध राहावं लागेल रायडिंग करता, कारण अचानक कसंही होत होतं. तिथे इतके इतके या ठिकाणी माझा एकदा ॲक्सिडेंट होता होता वाचलेला. नशीब मला चांगला आठवत आहे. एक कचऱ्याची गाडी होती, अचानक त्यांनी टर्न घेतला विदाऊट इंडिकेशन आणि कशी कशी गाडी मला ती कंट्रोल झाली नशीब. नाहीतर मी जाऊन सर्व त्याला तर ठोकणार होतो. निरा 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 पुन्हा क्रॉस केले आता आणि एका ठिकाणी निरा पिण्यासाठी थांबलोय. रोड वरच माझं सगळ्यात फेवरेट ड्रिंक आहे. आणि निरा ऍक्च्युली प्यायला हवी, शरीरासाठी खूप चांगली असते. अगोदर एक ग्लास पिला, आता आपला दुसरा ग्लास. अजून एक तिसरा ग्लास. अरे अरे चढत नाही बाबा, किती टॉप टू ऑटो. मला सॉस लागतो बाबा सर. एकदा टॉप टू ऑटो मोजून जाणार एकदा. एक आणि कोण अगोदर पिते. एक दोन अगोदर आवाज खाली आले. एक दोन तीन. तेवढं चाल तेवढं चालतं. तीन ग्लास मटका. आता निरा प्यायसाठी थांबत होतो.
आता यासाठी थांबावं लागणार. सो चला शॉर्ट ब्रेक घेतलेला निरा पिण्यासाठी, कारण खूप दिवस झाले पिणं आता चालवतो आता, कारण काल सातारला जाण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मला झोपच नाही भेटली, म्हणजे झोप आलीच नाही ॲक्च्युली, आणि आता मला झोप येते बाईक चालवताना. सो आता योगेश बाईक चालवतोय, पण त्याची पण स्टोरी वेगळीच आहे, तो गेले 18 तास झाले झोपला नाही, पण चालवेल मला विश्वास आहे त्यावरती तो व्यवस्थित चालवेल. चला, आणि खरं तर कसं होतं, राईडला जायच्या ऐवजी या कुठे बाहेर जायच्या ऐवजी आपल्याला त्याच्या एक दिवस अगोदर झोप नाही एक्साइटमेंटमध्ये. तुम्ही कोणत्याही रायडरला या ट्रॅव्हलरला विचारा, ही जी गोष्ट आहे ही सर्वांसोबत होते, माझ्यासोबत तर नेहमी होते. कुठं जायचं असेल तर एक दिवस अगोदर मला झोप नाही त्याची पण. हे आवडलं हे बघा, चला निघते. आता शिरवळ क्रॉस केलं आहे, हां शिरवळ क्रॉस केला आपण. सातारा किती किलोमीटर? नाही जवळ आहे साताराचा, एक तास, एक जास्तीत जास्त 2 तासात आम्ही जाऊ घरी. योगेशला आहे ती त्याच्या घरी सोडावं लागेल. योगेशच्या गावी निघाले आता, बाईक चालवतो कारण त्याला रस्ता बऱ्यापैकी माहीत होता. तुम्हाला डायरेक्शन करणार त्यापेक्षा मीच त्याला बोलतो. बाईक योगेशच्या घरी पोचतो आता, घरामध्ये आहे की कोणी? ऐक, योगेशच्या घरी आलो, योगेशच्या घरी आलो आता. योगेशची फॅमिली या कारमधून आली रात्री, रात्री म्हणजे काल दुपारी निघाले आणि आम्ही आज सकाळी निघालो. सो संडेपर्यंत आम्ही सर्व असणार आहे, संडेला कदाचित आम्ही सोबतच निघू. सावलीत उभी कर ना, सावलीत नाही. किती वाजता आला? मित्रांनो घरी आलो, जेवलो वगैरे, आणि आता दुसऱ्या बहिणीकडे चाललोय. आता दिवाळी ते दिवाळीचा फराळ घेऊन चाललोय दुसऱ्या बहिणीकडे. सो मुंबईवरून आलो आता, इथून ते अराउंड 80 किलोमीटर आहे, म्हणजे येऊन जाऊन 150-170 आसपास होणार आहे. म्हणजे आज आपण एका दिवसात 100 आपण 500 किलोमीटर आसपास आज आपण रनिंग करणार आहे. या माझ्या मावशी ज्यांनी मोदक बनवलेले आपल्याला. हो चला, 150 किलोमीटर जायचं आहे, जाऊन पुन्हा रिटर्न यायचं आहे, त्यामुळे सर्व बॅग वगैरे पॅक करून रेडी झालोय आणि आता निघतोय. आज नातेवाईकांना भेटायचं जरा जास्तच मनावरती घेतलंय. तर आज जसं म्हणलं होतं, आज सर्व रिलेटिव्हला भेटायचं होतं, तर आज सर्व बहिणी कव्हर करतोय. सकाळपासून मी माझी तिसरी बहीण मला भेटते. बहिणी हिला तुम्ही ओळखलंच असेल, तो पोह्याचा सीन आठवतोय, हिने पोहे बनवलेले सातारच्या व्हिडिओमध्ये. सो आणि हे आपले दाजी, स्वाजीला भेटायला आलेलो खरं तर. आणि हे मंगळवारी कधी येणार आहे? शनिवारी आपल्याकडे येणार आहेत भाऊबीजसाठी. सो हे तेव्हा आपल्याकडे येणार आहेत, तेव्हा हे भेटतीलच. पण आज खास दाजी नाणीला भेटायला आलो होतो. लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजनाला आपल्या गाड्या पोचत आहेत सर्व. दसऱ्याला पण गाडीला हार नव्हता लावला काय, असं मी नाही हार बिरुला हरला. गाडीचं पूजन आता झालेलं, आणि जसे आपले 200 सबस्क्रायबर झालेले तेव्हा आपण असा युट्यूबचा टी शर्ट बनवलेला, आणि तेव्हाच मी यांना बोललो होतो की जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर होतील तेव्हा आपल्या चॅनलचा टी शर्ट यांना देईन. सो आता ते बनवलेत आणि सगळ्यांना आता आपण एक एक टी शर्ट तो देणार आहे. तर मित्रांनो आपण दिलेले टी शर्ट सर्वांनी घातलेले आहेत, आणि आपणही आपल्याला रेड टी शर्ट बनवलेला. सांगा रेड टी शर्ट आणि यांना ब्लॅक टी शर्ट कसे दिसत आहेत ते. तुम्हाला आवडले का टी शर्ट? सगळ्यांना बसले बरोबर? चला तर हा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस मी इथेच संपवतोय. उद्या आपल्याला वसंतगडावरती जायचं आहे. ऐकले ना काय बोलले? सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा.